नमस्कार, पाकसिद्धी किचनमध्ये आपण आतापर्यंत साऊथ इंडियन रेसिपीमध्ये इडली, डोसा आणि उत्तप्प्याची रेसिपी पाहिली. आज आपण अप्पे कसे करायचे हे पाहणार आहोत. यासाठी मी इथे 2 वाट्या तांदूळ भिजत टाकलेला आहे आणि तांदूळ तुम्ही कोणताही भिज घेऊ शकता. मी हा जो बॉइल्ड राईस आहे हा घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या एकसाथ मी हे सगळं एकत्र भिजत टाकलेलं आहे. 2 वाट्या तांदूळ मी घेतला आहे. त्याच्यानंतर मी उडदाची डाळ घेतलेली आहे 1/2 वाटी आणि चणा डाळ घेतलेली आहे 1/2 वाटी. आणि आता आपल्याला हे सगळं किमान 1-6 ते 7 तासासाठी भिजवायचं आहे. याच्यामध्येच मी 1-2 चमचे मेथीदाणा पण ॲड केलेला आहे. 7-8 तास झालेले आहे आणि आता हे व्यवस्थित भिजलेलं आहे. आणि आता आपण हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेणार आहोत. व्यवस्थित दळून घ्यायचं आहे आपल्याला हे. आपण हे पीठ दळलेलं आहे आणि अगदी बारीक आपण हे पीठ घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इतकंच बारीक आपल्याला हे व्यवस्थित दळून घ्यायचं आहे. आणि हे भांड्याच्या मी अगदी हाफ पोर्शनला पीठ आहे, कारण की हे फुगून बरोबर वरती येणार आहे. त्यामुळे भांडं आकाराने मोठंच घ्यायचं. आणि आपल्याला हे किमान 1-10 तासासाठी एक फर्मेंटेड होण्यासाठी हे पीठ ठेवायचं आहे. अप्प्यासाठी फर्मेंटेड करताना एक छोटीशी ट्रिक आपण याच्यात वापरणार आहोत. आपण याच्यामध्ये 1/4 चमचे रवा घालणार आहोत आता. आणि आता हा व्यवस्थित मिक्सअप करून 1-8 तासासाठी मी फर्मेंटेड करायला ठेवून देत आहे. अप्प्यासाठी आपण हे बॅटर फर्मेंट करायला ठेवलेलं होतं आणि आता हे अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. याच पद्धतीचं बॅटर आपल्याला पाहिजे आहे. आता हे आपण अप्प्यासाठी तयार करतो आहे. त्याच्यासाठी हे आपण 7 ते 8 वेळा व्यवस्थित हलवून घेणार आहोत. थोडी साखर घातलेली आहे मी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1/2 चमचा मीठ घातलेला आहे मी. त्याला आपल्याला आपल्याला फोडणी द्यावी लागते. त्याच्यासाठी त्या बॅटरमध्ये घालण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घालायला म्हणजे तापायला ठेवलेलं आहे. आणि त्या तेलामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा मी थोडी मोहरी घातलेली आहे, थोडा हिंग घातलेला आहे, त्याच्यानंतर थोडासा मेथी दाणा घातलेला आहे. कारण मेथी आपण ऑलरेडी भिजवतानाच घातलेल्या होत्या, त्यामुळे अगदी चवीसाठी मेथी दाणा घातलेला आहे. आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि कांदा आता आपण फ्राय करणार आहोत. कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. आणि आता हे सगळं आपल्याला कांद्याला एक चांगली वाफ येऊ दे व्यवस्थित. आपण हा छान फ्राय करून घेतलेला आहे सगळं मिक्सर. आणि आता हे मी याच्यामध्ये ऍड करते आहे. आणि हे चांगलं व्यवस्थित कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं. आपला अप्प्याचं बॅटर परफेक्टली कम्प्लीट तयार झालेलं आहे. आणि आता दुसऱ्या गॅसवरती मी आता अप्पे पात्र जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. अप्पे पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडं ऑइल अप्लाय केलेलं आहे. आणि आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये 1-1 चमचा आपल्याला घालायचं आहे. पूर्ण भरून घालायचं नाही, कारण की पूर्ण भरून जर घातलं तर ते फ्लप व्हायला म्हणजे चान्सेस नाही मिळणार. त्यामुळे आपल्याला 3-4 एवढ्याच अप्पा भरायचा आहे त्याच्यामध्ये. सर्व अप्पे आपण या पद्धतीने भरून घेतले आहे. आणि आता झाकण ठेवून त्याच्यावरती 1-2 मिनिटं त्याला आपल्याला शिजवायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण हे झाकण काढतो आहे. आणि आता आपण पाहू शकता या साईडनी आपला अप्पा खालच्या बाजूने व्यवस्थित क्रिस्प झालेला असतो. मस्त. आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला सगळे अप्पे असेच मी टर्न करणार आहे. आणि दुसऱ्या साईडनी पण तो चांगल्यापैकी आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत. दुसऱ्या साईडने शेकवताना आपल्याला त्याच्यावरती झाकण नाही ठेवलं तरी चालते. सगळे अप्पे मी व्यवस्थितपणे टर्न केलेले आहे. तुम्ही पाहू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलेला आहे. आणि खालच्या बाजूनी पण आपल्याला ते छान शेकवून घेतो आहे. त्याच्यावरती झाकण ठेवण्याची अजिबात गरज नाही. 1-10 सेकंदात हे व्यवस्थितपणे छान आत खालच्या बाजूनी पण क्रिस्प होणार आहेत आणि आपले अप्पे सर्व करण्यासाठी तयार होणार आहेत. आपले अप्पे परफेक्टली तयार आहे. तुम्ही बघू शकता याला क्रेज पण व्यवस्थित आलेला आहे आणि जाळी पण मस्त आलेली आहे एकदम. आणि आपण याच्यात कुठेही सोड्याचा काही अजिबात वापर केलेला नाही आहे. जर या पद्धतीने तुम्ही जर पीठ तयार केलं तर कुठल्याही आपल्याला फर्मेंटेशनसाठी दुसरं काहीही घालण्याची गरज पडत नाही. आणि विदिन 10 तासात अप्पा आपल्या व्यवस्थितपणे परफेक्टली तयार होऊ शकतो.
सांबारासोबत चटणी सोबत एन्जॉय करा। सांबार आणि चटणीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर त्यासाठी पाकसिद्धी किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसह। धन्यवाद।